एकाकी आयुष्य जगणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. स्वदेश कुमार गुप्ता या 71 वर्षीय वृद्धाचा मृतदेह राहत्या फ्लॅटमध्ये बुधवारी सापडला. 2 दिवसांपासून हा मृतदेह तसाच घरात पडून होता. नागपुरात वृद्धाचा एकाकी मृत्यू. 2 दिवसांपासून मृतदेह घरातच पडून मनाला चटका लावून जाणारी घटना. भारत सरकारच्या आयुध निर्माण फॅक्टरीतून निवृत्त झालेले स्वदेश कुमार गुप्ता यांचा करुण अंत जीवाला चटका लावून जाणार आहे. 2 दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. पण एकटे राहणाऱ्या गुप्ता यांचा मृतदेह तसाच घरात 2 दिवस पडून होता. 2007 ते आयुध निर्माण फॅक्टरीतून निवृत्त झाले. गुप्ता यांच्या पत्नीचं 1 वर्षापूर्वी निधन झालंय. त्यांचा एक मुलगा मुंबईला तर दुसरा भंडाऱ्याला राहतो. 2 दिवसांपासून त्यांच्या घराबाहेर वर्तमानपत्र तशीच पडून होती, त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला असता गुप्तांचा मृतदेह बाथरूमजवळ पडलेला सापडला. गुप्ता हे निवृत्तीनंतर चिडचिड करायचे. त्यांचं मुलांशीही पटत नसल्याची माहिती आहे. आतमधील बाथरूमच्या समोर पॅसेजमध्ये मृतावस्थेत पडलेल्या स्थितीमध्ये दिसून आले. तिथे मग पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे. पंचनामा कारवाई करून ते जवळजवळ 2 दिवसापासून तिथे पडले असावे असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार त्यांना मेडिकल येथे PM करता पाठवण्यात आलेलं आहे. वयाची 60 पार केल्यावर वृद्धांमध्ये विचाराची लवचिकता राहत नाही. त्यांचे विचार सगळ्यांनाच पटतील याची शक्यताही फार कमी असते. अशा तरुणांनी आपल्या वृद्ध माता पित्यांच्या भावना समजून त्यांच्याशी संवाद साधणं तितकंच महत्त्वाचं असतं असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ देतात. जेव्हा एकदा वय 50 किंवा 60 झालेलं असतं ना, त्याच्यानंतर विचाराची लवचिकता संपून जाते. त्याच्यामुळे घरातले जे वयोवृद्ध असतात, सिनियर सिटिझन्स असतात, ते पुष्कळदा ते आपण जे काही सांगतो आहोत ते समजून घेण्याच्या त्या मनस्थितीत नसतात किंवा त्या अँगलने ते तेवढासा विचार नाही करू शकत. तर म्हणून कुठे ना कुठेतरी समजूतदारपणा तरुण पिढीने दाखवायला हवा. ज्येष्ठ नागरिक एकाकी पडण्याची महत्त्वाची 2 कारणं आहेत. 1 अपत्य नसणं आणि दुसरं म्हणजे मुलांपासून दूर राहणं. वृद्धाश्रम हा त्यावर उपाय असू शकतो, मात्र तरीही मुलांनी घरातल्या वृद्धांना समजून घेणं गरजेचं आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा 1 पाऊल पुढे.